एक सूचना आहे या ठिकाणी, आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चार षटकांचा सामना जरूर आहे, पहिल्या तीन षटक हे 15 मिनिटांमध्ये कंप्लीट नाही झाले तर चौथ्या षटकासाठी जो गोलंदाज येईल तो मात्र जो बाहेर खेळाडू असेल त्याला इनफील्डमध्ये घेतला जाईल. अर्थात तीन क्षेत्ररक्षक असतील तिथे इनफील्डमध्ये चार क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील, ही सूचना आहे. सन्माननीय पंकजजी पवार साहेब, त्याचनंतर सन्माननीय निलेशजी जाधव साहेब विश्वगड यांचं या ठिकाणी शुभागमन झालं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. निश्चितपणाने या ठिकाणी आपण पाहतोय पंकजजी पवार साहेब त्यांच्या समवेत आपण पाहतोय निलेश दादा जाधव साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भगवा करंडक स्वर्गीय दिलीपदादा स्मृतिचषक 2023 मध्ये आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच होते इथे सुरू, सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. बॅटर अतुल आणि त्याच्या साथीनं महेश ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. टीम अर्थातच टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी लागते. आज फायनल डे, मेगा फायनलचा दिवस आपण या ठिकाणी पाहतोय. बांधणाचा देव हिवाळी या ठिकाणी मात्र त्यांना फलंदाजी करावी लागते टॉस गमावल्यानंतर. पॉवर प्लेचा षटक आहे, दोन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणाची रचना पाहिली तर अर्थातच खूप चांगली क्षेत्ररक्षणाची रचना पाहायला मिळते. परंतु सर्व संघांना विनंती असेल, सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवले, टायमर देखील या ठिकाणी लावला गेला आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला तीन षटकं कंप्लीट करायचे आहेत आणि 15 मिनिटाच्या वरती जर टाईम गेला तर चौथ्या षटकासाठी जो गोलंदाज येईल तिथे मात्र एक खेळाडू तुमचा इनफील्डमध्ये असेल. पहिला चेंडू इथं महेंद्र यांचा, दिशाहीन चेंडू, नोचा इशारा होतोय पंचांचा, हाईट फॅक्टर चेंडू बीमरचा इशारा होतोय. त्याचनंतर मात्र येणारा चेंडू फ्रीडचा आहे. 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील. चेंडू मात्र डिक्लर झोन क्षेत्रामध्ये गेला आहे. 2 धावाने संघाचा अकाउंट ओपन होत आहे. येणारा चेंडू मात्र मेजवानीचा असेल, अर्थातच फ्रीडचा आहे. आणि फलंदाज अतुलकरिता सुवर्ण संधी आहे. महेश स्ट्राईक एंडवरती आहेत, अतुल नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत. ही सलामीची गोड जोडी आपण पाहतोय टीम हिवाळी संघाकडून. पुढचा चेंडू फ्रीडचा चेंडू आहे, गोलंदाज सज्ज आहेत त्या ठिकाणी. इथे मात्र पाहिलं तर आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला आहे. व्हाईटचा इशारा होतो आहे पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते 3 या अंकावरती. महेंद्र या ठिकाणी गोलंदाजी करतात टीम या ठिकाणी आपण पाहतोय विश्वगड या संघाकडून. परंतु कुठेतरी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं अत्यावश्यक आहे. कोणत्या प्रकारचा चेंडू टाकून झाला नाही आहे आणि 3 धावा मात्र बोनस रूपी खर्च केल्या जात आहेत. खोलभर टप्प्याचा चेंडू होता अलॉंग द कार्पेटच्या सायनं मात्र चेंडूला खेळून काढला आहे. एकदम या ठिकाणी जरूर मिळेल, खराबपैकी पाहायला मिळाली. क्षणामध्ये रूपांतर केले गेले 2 धावांमध्ये. तिसरी धाव या ठिकाणी घेतली जाते आहे. 3 धावा या ठिकाणी मात्र कंप्लीट होत आहेत. आदरणीय महेंद्रजी गायकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. विश्वगड आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या आपण 3 ने पुढे पाहतोय. एकंदरीत 6 अंकावरती खराब फेकी पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि तिथून मात्र चांगला फायदा उचलला गेला. धावा धावफळकावरती आपण पाहतोय. 1 चेंडूचा खेळ झालाय, 6 धावा धावफळकावरती लागत आहेत. खूप चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू राऊंड द विकेटने डिलिव्हर केला जाईल. इथे 8 चेंडू चांगला आहे, गुडलेन स्पॉटवरती पडल्यानंतर थोडासा काटा मात्र बदललाय, स्विंग हलकासा पाहायला मिळाला. ही खेळपट्टीची खासियत राहिली आहे, मातीची खेळपट्टी आहे. तिथून मात्र इनकटर आउटकटर चेंडू देखील टाकले जात आहेत. सातत्याने आपण विचार केला, ज्यावेळेस तुम्ही मातीच्या खेळपट्टीवरती फलंदाजी करता त्यावेळेस तुम्हाला थोडीशी अडचण निर्माण होते कारण चेंडू आहे हा मात्र थांबून येत असतो. पुढचा चेंडू ऑपस्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू टाकलाय. इथून मात्र पंच इशारा दर्शवतील की हा चेंडू वाईटचा आहे आणि हा चेंडू तुम्हाला पुन्हा एकदा डिलिव्हर करावा लागेल. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. एकंदरीत 7 अंकावरती षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टीम मराठेपाडा यजमानी संघ आहे, त्यांच्या विरोधा संघ असणारे मोहाचा पाडा. यानंतरची बिग फाईट, ऑप्सिकच्या बाहेर डॉट चेंडू आला, मागे सरकले, इनफील्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आहे, मोमेंटम चेंडू डिलिव्हर केला गेला. सन्माननीय आदरणीय निलेश जाधव यांच्या माध्यमातून टीम विश्वगड संघाच्या कोणत्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. बॅटची कडा, त्यानंतर चेंडू जाईल डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये जिथून मात्र 1 धाव मिळते. संख्या 1 ने पुढे पोहोचते. एकंदरीत 8 अंकावरती आदरणीय निलेश दादा जाधव साहेब यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक करता तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे टीम विश्वगड संघाच्या गोलंदाजांसाठी. सुवर्ण संधी आहे. पुढचा चेंडू
राउंड द विकेट ने सबमरीन डिलिवरी पाहायला मिळाली. टप्पा पडला खाली राहिलाय. फलंदाज त्या ठिकाणी फसतोय. चेंडूवरची नजर हटवली गेली आणि तिथून मात्र डॉट चेंडूची सांगता होती आहे. अगदी जबरदस्त ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगलं आयोजन नियोजनबद्ध टेनिस क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो आहे. आयोजक आपण पाहतोय श्री गणेश मराठी पाडा. अप्रतिम आयोजन पाहायला मिळतं. खोलवर टप्पाचा चेंडू होता. सरळ पाटणे शॉर्ट लॉंग ऑफ मध्ये धोका होता. धोका पत्करला होता. तिथून मात्र एक धाव कंप्लीट होते. धावसंख्या मात्र एक ने पुढे पोहोचते. एकंदरीत स्कोर कार्ड वरती 9 धावा धावफळकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफळकावरती आपल्याला पाहायला मिळतात 9 अंकावरती. तर वळतोय आपण स्वागत आणि सन्मानाकडे. तर यस कॅमेरामॅनला देखील विनंती असेल या ठिकाणी आपण कॅमेरा व्ही आय पी टाईस वरती घ्यायचा. आदरणीय निलेशजी जाधव साहेब विश्वगड समाजसेवक आहेत. युवा नेतृत्व आहेत विश्वगड गावचं. यांना मात्र सन्मानित केलं जातं आयोजन कमिटीच्या माध्यमातून आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान करतील यशवंतजी चौधरी साहेब यांच्या शुभा हस्ते. आदरणीय निलेश दादा जाधव साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. एक युवा नेतृत्व आहे या विभागातील. विश्वगड गावचे सुपुत्र आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये चांगली भरारी घेणारे हे व्यक्तिमत्व. तरुण तडपदार व्यक्तिमत्व आपण या व्यासपीठावरती पाहतोय. निलेश दादा जाधव साहेब. निलेशजी जाधव साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान यशवंतजी चौधरी साहेब यांच्या शुभा हस्ते या ठिकाणी केला जातो. माई जिश्वाल सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जात आहे. अर्थातच मात्र इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचा यथोचिताचा शाही सन्मान केला जातो आहे आयोजन कमिटीच्या माध्यमातून. या व्यासपीठावरती आपण पाहतोय निलेश दादा जाधव साहेब यांचं स्वागत आणि सन्मान होत आहे. त्याचनंतर या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत पंकजी पवार जिजाऊ शैक्षणिक संस्था ठाणे जिल्हा अध्यक्ष यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होत आहे. सन्माननीय पंकजी पवार साहेब त्यांचं स्वागत आणि सन्मान करतील या ठिकाणी जगदीश मराडे यांच्या शुभास या ठिकाणी त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होतोय. अर्थात पंकज दादा पवार म्हटलं तर जिजाऊ शैक्षणिक संस्था ठाणे जिल्हा अध्यक्ष आहेत आणि निश्चितपणाने निलेशजी सांबरे साहेब यांचे खंदे कार्यकर्ते देखील आहेत. पंकजी पवार साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जातो आयोजन कमिटीच्या माध्यमातून. धन्यवाद पंकजी पवार साहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मंडळ आपलं आभारी आहे. त्याचनंतर सन्माननीय आदरणीय महेंद्र गायकर साहेब विश्वगड यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होईल. महेंद्र गायकर साहेब विश्वगड यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतो आहे. किशोरजी चौधरी साहेब यांच्या शुभास या ठिकाणी त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. आदरणीय महेंद्रजी गायकर साहेब विश्वगड गावचे आहेत. विश्वगड गाव म्हटलं तर अनेक युवा कार्यकर्ते आपण त्या गावामध्ये पाहत असतो. अगदी नित्ती निखिल जाधव असतील, निलेशजी जाधव असतील, महेंद्रजी गायकर असतील, नक्कीच चांगले कार्यकर्ते घडताना आपण त्या गावामध्ये सातत्याने पाहत असतो. त्याचनंतर सन्माननीय श्याम गोडसे साहेब कोशिंबे यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतो आहे. मयूर मराडे मयूर चौधरी यांच्या शुभास या ठिकाणी स्वागत आणि सन्मान त्यांचा केला जातो आहे. त्याचनंतर स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी युवा नेतृत्व मयूरजी अधिकारी मोहाचा पाडा यांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी मी अक्षय मराडे यांना विनंती असेल आपल्या शुभासचे आदरणीय मयूर अधिकारी साहेब यांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा. हे मान्यवर आपण या ठिकाणी पाहतोय प्रेमापोटी या व्यासपीठावरती पोहोचलेत. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या सर्वांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतोय आणि त्याचनंतर वळतोय मॅचकडे. इथे मात्र काय घडले देखील पाहावं लागेल. धावा धावफळकावरती एकंदरीत पाहायला मिळत आहेत. तब्बल 25 धावा धावफळकावरती पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी स्वागत समारंभ समाप्त झालाय आणि त्याचनंतर आपण मॅचकडे वळतो. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या जरूर, परंतु त्यानंतर मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. अगदी पाहिलं तर 2 षटकार लगावले गेले आणि षटक क्रमांक 2 जिथून मात्र 16 धावा आल्या.
16 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या एकंदरीत सांघिक धावसंख्येचा विचार केला 25 धावा आपल्याला धावफळकावरती पाहायला मिळतील. एक विकेट्स गमावलाय फलंदाज. या ठिकाणी आपण पाहतोय बाद होणारा खेळाडू अतुल. बाद होण्यापूर्वी चांगली फलंदाजी त्यांनी साकारली, 2 षटकारांचा खेळ साकार केला आणि तिथून एक चांगला प्लॅटफॉर्म दिलाय अर्थातच बांधण्याचा देव हिवाळी संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विशालला प्रमोट केलं गेलंय. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज या ठिकाणी आणला जातोय. प्रतीकला आणला गेलाय. प्रतीक म्हटलं तर अनेक मोठमोठी नावे, प्रतीक विषय असतील, प्रतीक पाटील असतील. इथे हा प्रतीक काय करेल तर पहिला चेंडू जरूर चांगला टाकलाय. एक धाव येते बॉलर बॅक ड्राईव्ह सन्मान दिला. क्रिकेटच्या पटलावरती असं म्हणतात की चांगल्या चेंडूला सन्मान द्या आणि खराब चेंडूची वाट पहा. इथे चांगला चेंडू डिलिव्हर झाला, तिथे मात्र सन्मान दिला आणि तिथून स्ट्राईक रोटेट झाली आहे. धावसंख्या 1 पुढे पोहोचते 26 लॉट्स ऑफ 1 विकेट्स. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज. प्रतीक अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर मात्र चेंडू डिक्लर झोन क्षेत्रामध्ये गेलाय आणि 1+1 व्हाईटचा इशारा देखील होतोय. सोने पे सुहागा भगवान देत आहे तो छप्पर फाडके. इथे मात्र 2 धावा बोनस आल्या. या बोनस धावा कदाचित टी विश्वगड संघाला महागात ठरू शकतील. आदरणीय माणेश्री योगीतजी लकडे साहेब आपणास विनंती असेल आपण शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हा. हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. वेलकम 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 ओर टू कॉमेंट्री बॉक्स. इथे मात्र फटका फसलाय. लीडिंग एज आहे, विकेटचा पतन होईल. दुसरा गडी बाद झालाय 27 अंकावरती टीम हिवाळी संघाचा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या क्षणाला आणि निश्चितपणाने या ठिकाणी पाहिलं तर विकेटचं पतन झालंय. दुसरा फलंदाज बाद झालाय. त्याचनंतर सलामीची जोडी डगआउटच्या रस्त्याला गेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर केलाय उमेशला. धावा धावफळकावरती आपण पाहतोय 27 अंकावरती दुसरा विकेट्स गमावलाय. आज आपण पाहिलं तर या स्पर्धेचा शेवटचा दिवस, गोड दिवस या ठिकाणी आपण पाहतोय. आदरणीय योगेजी दळवी साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. युवा सेना उपतालुका प्रमुख यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम योगेजी दळवी साहेब. व्हाईटचा इशारा होतोय. धावसंख्या 1 पुढे पोहोचते 28 अंकावरती. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आहे आणि निश्चितपणाने या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 षटकांचा आपण सामना पाहतोय. एक इनिंग्स तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कम्प्लीट करायचे आहे आणि अन्यथा आपण जर उशीर लावलात तर कदाचित तुम्हाला त्याचा फटका बसू शकेल. इथे ऑनसाईटमध्ये डीप मधला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव जरूर मिळेल. मिसफील्ड झालाय. दुसरी धाव घेतली आहे. दुसरी धाव कम्प्लीट. तिसऱ्यासाठी कॉल दिलाय आणि तिसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या कम्प्लीट होते. पहा कॉल कॉम्बिनेशन खूप महत्वाचा आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. तो कॉल कॉम्बिनेशन चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. तिथून मात्र 3 धावा मिळतील. धावा 3 सहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचते 32 धावा धावफळकावरती पाहायला मिळतात. अगदी आपण पाहिलं तर 32 धावा धावफळकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर येते आहे. तिसऱ्या षटकातले चेंडूंचा खेळ झाला. आतापर्यंत एकंदरीत 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने डिलिव्हर केला जाईल. या वेळेत चांगला चेंडू, चेंडूवरची नजर हटवली गेली आणि त्याचनंतर बॅट आणि चेंडूमध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क नाही. डॉट चेंडूचे सांगता झाले. सुरेख पद्धतीचा चेंडू हाताळला गेला गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून. धावसंख्या 32 वरती स्थिरावली. या पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक हँड वरती बॅटर आपण पाहतोय महेश. या ठिकाणी मात्र पाहिलं तर बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील डॉट काढला जातो. अप्रतिम लाईन लेन चांगली आहे आणि त्याचनंतर मात्र पाहिलं तर बॅटची एज फलंदाज बाद होईल. प्रेम कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं
कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर सन्माननीय आदरणीय श्रीकांतजी गायकर, आदरणीय शरदजी घरत साहेब दाभाड, त्याचनंतर किशोरजी जाधव झिडके, त्याचनंतर अनंता पाटील, त्याचनंतर आपण पाहिलं तर संजयजी पाटील वेडेगाव, त्याचनंतर विलास पाटील झिडके, त्याचनंतर आपण पाहिलं तर रुपेशदादा म्हात्रे साहेब, त्याचनंतर पंडितजी पाटील साहेब, अनेक थोर व्यक्तिमत्व या स्पर्धेला कालच्या दिवसामध्ये भेट दिली. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पंकजजी पवार असतील, निलेशजी जाधव साहेब आहेत, अनेक मान्यवर या स्पर्धेला मात्र सदिच्छा भेट देत आहेत. पुढचा चेंडू लॉंग ऑफमध्ये ढकलला आहे, एकदा या ठिकाणी प्राप्त होईल. दुसऱ्याचा प्रयत्न चालवला आहे, दुसरी सुद्धा पूर्ण होईल. इथे मात्र फेकीला थोडा उशीर झाला, विलंब झाला, तिथून दोन धावा कंप्लीट, तीन षटकाचा खेळ संपलाय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफळकरती लागत आहेत. एकंदरीत दोन गडी बाद, तीन गडी बाद 34 धावा धावफळकरती पाहायला मिळत आहेत. तर मी टॉससाठी आमंत्रित करेन, आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. मोहाचा पाडा आणि त्याचनंतर मराठी पाडा संगणक आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. तर या ठिकाणी या विभागातील एक युवा नेतृत्व, तरुण तडपदार व्यक्तिमत्व, आमचे मित्र आणि अगदी कमी वयामध्ये ज्यांनी गरुडाप्रमाणे उंच भरारी घेतली, राजूभाऊ चौधरी यांच्या खांद्याला खांदा लावून अगदी जोमाने कामगिरी ज्यानं केली, असं व्यक्तिमत्व लाडके आमचे सर्वांचे आदरणीय सन्माननीय श्री योगेशजी लकडे साहेब मोहाचा पाडा यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतं. मयूरजी चौधरी साहेब यांच्या शुभास या ठिकाणी त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. 34 धावा धावफळकरती लागल्यात. या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करतोय, अर्थातच योगेशजी लकडे साहेब मोहाचा पाडा या ठिकाणी त्यांचं स्वागत सन्मान केलं जात आहे. एक युवा नेतृत्व आपण पाहतोय, अनेक मात्र कार्यकर्ते आहेत, अनेक मात्र व्यक्तिमत्व आहेत. या गावावरचं असलेल्या प्रेम, राजूभाऊ चौधरी यांच्यावरती असलेली प्रेम आज आपल्याला पाहायला मिळते. भेटीला आलाय, नक्कीच. खुपरी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच देखील आहेत सन्माननीय योगेशजी लकडे साहेब. चौथ्या षटकाला इथे शुभारंभ झालाय. स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज या ठिकाणी आणला जातो. संकेत या ठिकाणी येतो. अगदी आपण पाहिलं तर या शेवटचा दिवस, अनेक मान्यवर, नक्कीच 5 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे राहिला आहे, तिथून तुम्हाला एक षटक कंप्लीट करायचं आहे. टीम विश्वगड, आम्ही ज्या सातत्याने तुम्हाला सूचना देतोय त्या सूचनेचं काटेकोरपणाने पालन करा, कारण मित्रांनो क्रिकेट हा खेळ खूप पुढे गेला आहे, आता समुद्राच्या पलीकडे गेला आहे. इंटरनॅशनल लुक दिलं गेलं या खेळाला, तिथे तुम्ही चांगलं खेळणं गरजेचं आहे. ऑपस्टिकच्या बाहेर ठेवलाय चेंडू, शफल झाले, डॉट चेंडूचे सांगता होईल, कारण पहिल्यांदाच आपण पाहिलं तर ऑलरेडी शफल झाले होते आणि चांगली पंचांची भूमिका साकारली जाती. इथून पहिला चेंडू डॉट आलाय, धावा 34 धावफळकावरती लागतायत. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुढचा चेंडू अकुटापाचा चेंडू आता पूल केला, ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पकडले कॅच, इथे फलंदाज होईल बाद, विकेटचं पतन, चौथा फलंदाज बाद टीम हिवाळी संघाचा. प्रतिष्ठान म्हटलं तर महाराष्ट्रातील एकमेव आणि दर्जेदार प्रतिष्ठान आहे. अनेक प्रतिष्ठानं आपण पाहिलीत, परंतु या प्रतिष्ठाने जी भूमिका साकारली ती ही भूमिका मात्र कोणी साकारू शकत नाही आहे. साकारलेली भूमिका तुमच्या नजरेला मिळेल या गावामध्ये, अर्थातच शिवमंदिराची ज्यांनी उभारणी केली, शिवक्रांती प्रतिष्ठान, त्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजू भाऊ चौधरी साहेब आणि त्याचनंतर त्यांचे संपूर्ण सवंगाडे यांना मी धन्यवाद देईन. कारण अनेक संस्था आपण पाहत असतो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभं करणारं हे एकमेव संस्था आपण पाहतो आहे, शिवक्रांती प्रतिष्ठान. इथे मात्र पाहिलं तर हाईट फॅक्टरचा इशारा आलाय, 9 इशारा होतोय, धावसंख्या मात्र 1+1, यस 2 धावा येतील, 2 धावांनी संघाची धावसंख्या. इथून मात्र 36 या अंकावरती येणारा चेंडू फ्रीडचा आहे. तर टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे टीम मराठी पाडा आणि टीम मोहाचा पाडा. इथे मात्र बॅकफूट वरती आले, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, धोक्याची घंटा आहे, तिथे मात्र फलंदाज बाद होईल. 5वा हदरा बसतोय, निम्मा संघ परतीच्या प्रवासाला, टीम बांधण्याचा देव हिवाळी संघाचा. एकोणीस फेब्रुवारी
19 फेब्रुवारी म्हटलं तर सर्वांच्या अंगावरती क्षार उठणारी जयंती, अर्थातच माझ्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे। आणि या वेळेची जयंती नसून एक मोठा उत्सव आणि एक मोठा सण असणार आहे आपल्या सर्वांसाठी। आणि अर्थातच 19 फेब्रुवारीला याच गावामध्ये शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून भव्य दिव्य रक्तदान शिबिर देखील आयोजित केलंय। फटका फसलाय, हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहेत, त्यानंतर काय तर चेंडू धरतीला दान केलाय, आयुष्मान भवचा आशीर्वाद दिलाय आणि तिथून मिळते ती एक धाव। सोप्पा जेल सुटलाय, क्रिकेटच्या पटलावरती म्हणतात की पकडा क्या झिंका मॅच, इथून मात्र सोपी जेल सुटले, तिथून मिळते एक धाव। धावसंख्या 2 ने पुढे पोहोचते, 31 स्कोर कार्ड वरती 38 धावा धावफळकावरती पाहायला मिळतात। या ठिकाणी मी टॉस साठी आमंत्रित करेन आदरणीय निलेशजी जाधव साहेब, पंकजजी पवार साहेब, महेंद्रजी गायकर साहेब, आपण तिन्ही व्यक्तिमत्वांनी त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये जायचं आहे। काही क्षणातच मात्र त्या ठिकाणी टॉस केला जाईल। धावा धावफळकावरती आपण पाहतोय 38, पुढचा चेंडू या ठिकाणी गोलंदाज संकेत गोलंदाजी करतो टीम विश्वगड संघाकडून। बॅकफूटवरती आले, ऑन साइड मध्ये पंच केलाय चेंडूला, काऊ कॉर्नर मध्ये एक धाव मिळतीये, दुसऱ्याचा प्रयत्न चालवलाय जरूर आणि तिथे मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली, अगदी फास्ट रन पाहायला मिळाली आणि तिथून दोन धावा कंप्लीट झाल्या। दोन धावे संघाची धावसंख्या 2 ने पुढे पोहोचते, स्कोर कार्ड वरती 40 धावा धावफळकावरती लागतायत। चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 5, अंतिम शेवटचा चेंडू शिल्लक, मात्र नियमांचं पालन केलं टीम विश्वगड संघाने अगदी वेळेमध्ये, मात्र हे 4 षटक मात्र संपवले। स्विच हिटचा प्रयत्न, चेंडू डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये जाईल, धावसंख्या मात्र 1 ने पुढे पोहोचते, 41-42 धावांचं आव्हान। तर जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये, जिथे माझे साथी समालोचक आहेत साहिल पाटील, त्याच्या सामन्याचं नाणेफेक करण्याकरिता मी आमंत्रित करतोय निलेशजी जाधव, पंकजजी पवार आणि त्याचनंतर महेंद्रजी गायकर साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। आणि टीम मोहाचा पाडा संघाचा संघनायक, मराठी पाडा संघाचा संघनायक टॉससाठी आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं। धन्यवाद कॉम बॉक्स। तर विनंती असेल मान्यवरांना आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं, आमच्या समवेत जोडायचं आहे। श्री गणेश क्रिकेट क्लब मराठीपाडा विपक्ष मोहचा पाडा या दोन संघांमध्ये ही लढत रिकेज मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल। या दोन संघांमध्ये नाणेफेक केली जाते, नाण्याच्या एका बाजूला असेल श्री गणेश मराठीपाडा तर एका बाजूला असेल स्वर्गीय दिलीपदादा स्मृती चषक। तर नक्कीच नाणेफेक जिंकली टीम मराठीपाडाने, विनंती असेल आपण शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराज म्हणवा। तर नाणेफेक जिंकले, घरच्या मैदानावरती खेळ करतोय, 4 षटकांचा सामना आहे, किती धावांपर्यंत तर निर्णय काय असेल फिल्डिंग? तर नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, ठाऊकच होता 100% क्षेत्ररक्षण घेशील अगदी। तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील? 30 ते 35। 30 ते 35 कोणते 4 गोलंदाज वापरशील? मी स्वतः रुपेश आहे, विनोद आहे। तर अगदी समोरचा संघ देखील ताकदीत आहे, काय म्हणशील समोरच्या संघाची रणनीती, कोणत्या फलंदाजावरती जास्ती फोकस करशील? आम्ही उतरणार खेळणार पण आमचा खेळ दाखवू आम्ही। तर नक्कीच प्रथमतः फलंदाजी करायची आहे, समोरचा संघ घरच्या मैदानावरती खेळ करणं आहे। तर 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल तुमचा? आम्ही जास्तीत जास्त म्हणजे 40 वर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू, होम ग्राउंड असल्यामुळे ॲक्च्युली प्रेशर त्यांच्यावर असेल, त्यामुळे आम्ही आमचा नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न करू, आमचं सुद्धा हे होम ग्राउंडच आहे, तर बघूया सामना रोमांचक होईल यात शंका नाही। तर काय म्हणाले आयोजनाबद्दल? सॉरी, काय म्हणाले आयोजनाबद्दल? असं आयोजन खूपच छान पद्धतीने केले राजू चौधरी आणि त्यांच्या सर्व टीमला, मराठीपाडा या सर्व गावाला खूपच असं चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि जास्तीत जास्त संघ कसे खेळतील आणि एकत्र कसे येतील या पद्धतीने हे नियोजन आहे आणि खूपच सुंदर ग्राउंडसुद्धा खूप छान आहे, तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत। तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना शुभेच्छा। ओळीयात समालोचन कक्षामध्ये
हॅलो हॅलो बोलतोय मॅचकडे. या ठिकाणी पाहू शकाल ड्रोनचा देखील वापर केला गेलाय. पूर्ण या परिसराचा आज या ठिकाणी निरीक्षण केलं जाईल. मैदान शिवमंदिर या गावचं मात्र निरीक्षण करून नक्कीच टी व्ही स्क्रीनवरती आज आपल्याला आनंद घेता येईल. या गावाचा महाराष्ट्राच्या नकाशावरती अनेकदा आपण या गावाचा इतिहास पाहिलाय, परंतु आज आपण अस्तित्वात यांचा मात्र इतिहास पाहणार आहोत. सलामीची जोडी मैदानामध्ये इंटर झाली आहे टीम विश्वगड संघाकडून. धन्यवाद. तर नक्कीच अगदी आपण स्क्रीनवरती पाहताय आमचं हे व्यासपीठ ड्रोनच्या माध्यमातून एक चांगली कामगिरी ओमसई एम टी सी लाईव्ह यांच्या मार्फत यूट्यूबवरती थेट प्रेक्षेपण आपण पाहताय. पहिल्या दिवसापासून चांगली कामगिरी करतायत आणि अगदी आता मात्र आपण स्क्रीनवरती हे मैदान पाहाल. मैदानाचं भौगोलिक दृश्य आणि भगवामय वादळ अगदी पाहताय आपण ड्रोनच्या मार्फत. यावेळेस काय घडलंय तर इथून मात्र अगदी हा निर्धाव चेंडू आलाय. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय रवी मांजरेकर सर धोंडावडवली यांच्या माध्यमातून टीम हिवाळी संघासाठी शुभेच्छा येतात. धन्यवाद रवी मांजरेकर सर. बोलतोय मॅचकडे मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाजी करतोय अतुल. चांगली गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतोय संकेत आणि धीरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पाहिलं तर इनफील्डच्या वरून खेळ आहे. लॉंग ऑफमध्ये टप्पा पडला, चेंडूची गती कमी झाली. मात्र त्या ठिकाणी पाहिलं तर आउटफील्ड थोडंसं स्लो होतं. टप्पा पडल्यानंतर चेंडूची गती होती ती खऱ्या अर्थानं कमी झाली आणि तिथून मिळत आहेत त्या दोन धावा. दोन धाव्याने संघाचा अकाउंट ओपन झाला आहे. धावसंख्या धफळकावरती पाहायला मिळेल दोन्ही अंकावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. अतुल गोलंदाजी करतोय टीम बांधण्याचा देव हिवाळी संघाकडून. आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी केली, 42 धावांचा टार्गेट ठेवलंय टीम विश्वगड संघासमोर. या वनाचा पाटला कोणत्या पद्धतीने केला जाईल ओर्तो विकेटने. इथे मात्र बॅकफूटवरती आले सर बाटने. सिली मिड ऑफमध्ये चेंडूला अडकलाय. तीसी आठ सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवला गेला आणि तिथून मात्र एक धाव कम्प्लीट होती आहे. एक धावेने संघाची धावसंख्या मात्र एकने पुढे पोहोचते. एकंदरीत स्कोर कार्डवरती तीन धावा धावफळकावरती पाहायला मिळतील. तीन चेंडूचा खेळ झाला आहे आणि अर्थातच या आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरी लढत आपण पाहतो आहे. एक बाजूने टीम विश्वगड आणि दुसऱ्या बाजूने टीम बांधण्याचा देव हिवाळी. या दोन संघांदरम्यान हा रंगतदार सामना आपण पाहतो आहे. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये सातत्याने बदल होताना पाहायला मिळतील. धन्यवाद. तर नक्कीच मान्यवरांचं शुभ आगमन झालंय. आदरणीय अरुणजी भोईर साहेब उपविभाग प्रमुख दाभाड आणि नक्कीच रवींद्रजी भोईर शाखा प्रमुख वडाचा बाडा यांचं शाही आगमन झालंय. शुभ आगमन, हार्दिक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत असेल स्वर्गीय दिलीपदादा स्मृती चषक 2023 मध्ये आपण आलात, या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल मनापासून खूप खूप आभार. ओवर टू कॉम्बॉक्स. पुढचा चेंडू गोलंदाज या ठिकाणी सज्ज आहे. अपटून टाकण्याचा प्रयत्न केला होता आउट ऑफ द लेग स्टंप. दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र एकने पुढे पोहोचते. एकंदरीत चार अंकावरती. आतापर्यंत पाहिलं तर तीन चेंडूचा खेळ झालाय. अगदी चांगला खेळ या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. लेफ्ट हँड बॅट्समन धीरज करीता हा चेंडू होता. इथे मात्र चेंडूवरची नजर हटवली, बिगीट करण्याचा प्रयत्न. परंतु ज्यावेळेस तुम्ही बिगीट करता त्यावेळेस शेवटच्या क्षणापर्यंत तुमची नजर आहे ही चेंडूवरती असणं अत्यावश्यक आहे. परंतु इथे चेंडू नजर हटवली गेली आणि तिथून डॉट चेंडूची सांगता होती आहे. चार चेंडूचा खेळ झालाय. धावा धावफळकावरती पाहायला मिळत आहे. चार पाचव्या क्रमांकाचा चेंडू उडवला आहे. अतिरिक्त गद या ठिकाणी उंची प्राप्त केली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. त्याचनंतर चेंडू डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये जाईल. एक धावेने संघाची धावसंख्या मात्र एकने पुढे पोहोचते. पाच या अंकावरती षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना गोलंदाज संकेतने विचार केला तर चांगली विकेट टू विकेट गोलंदाजी केली आहे. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये सातत्याने बदल होताना दिसतील. कारण आपण पाहिलं तर एक लेफ्ट हँड बॅट्समन आणि दुसऱ्या बाजूने राईट हँड बॅट्समन आहे. त्यामुळे मात्र इथे क्षेत्ररक्षकांना त्रास हा मात्र सोसावा लागेल. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज राईट अम ओवर द विकेटने. स्ट्राईक एंडवरती आपण बॅटर पाहतोय संकेतला. इथे मात्र मिस टाईम स्ट्रोक आहे काय देखील पाहावं लागेल. लॉंग ऑन मध्ये झेल टिपलाय फलंदाज. संकेतच्या खेळीचा इथे अंत झालाय. पहिला विकेट गम
धावा धाफळकावरती आपण पाहतो एकत्रित पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाच धावा धाफळकावरती लागतात विजयाकरिता 18 चेंडू आणि 37 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नितेश दाखल होतो स्ट्राइक एंडवरती आपण बॅटर पाहतोय त्या ठिकाणी धीरजला षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नितीन लांडला स्पीड अप करा टीम हिवाळी द्रोणच्या दुसऱ्या माध्यमातून देखील या स्पर्धेचा आपण थेट बसल्या घर बसल्या आनंद घेतोय अगदी चांगलं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय MTC ओम साई मूवीजच्या माध्यमातून थेट प्रेक्षक पण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे गेले चार दिवस मात्र चांगलं लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून देखील केलं जात आहे. आज अंतिम दिवस आहे ड्रोन कॅमेऱ्याचा वापर देखील केला आहे अनेक चांगले दृश्य पाहायला मिळतील परंतु इथे काय तर चुकी पाहायला मिळाली नोचा इशारा आणि त्याचनंतर चेंडू डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये 1+1 येणारा चेंडू फ्रीडचा दोन धावा मिळतील धावसंख्या मात्र दोनने पुढे पोहोचते स्कोर कार्डवरती सात धावा धावफळकावरती पाहायला मिळतील येणारा चेंडू मात्र हा फ्रीडचा असेल धावसंख्या आपण स्कोर कार्डवरती सात धावा पाहतोय येणारा चेंडू फ्रीडचा परंतु इथे फलंदाज धीरजला आपले हात खोलावे लागतील फ्रीडचा चेंडू आहे फलंदाजासाठी मेजवानी आहे आमंत्रण दिलंय गोलंदाजानं की मी तुला फ्रीडचा चेंडू देणार आहे. धन्यवाद आदरणीय मणिश्री संतोषजी भोईर साहेब चिंचगर गावची एक डॅशिंग पर्सनॅलिटी एक चांगलं व्यक्तिमत्व आमच्या समोर जोडलं गेलं आहे हार्दिक स्वागत आपण आलात आणि या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल मनापासून खूप खूप आभार. पुढचा चेंडू अकूट टप्प्याचा आहे इथे मात्र बॅकफुटवरती आले त्याचनंतर चेंडूला फेकून दिलाय सहा धावांसाठी शानदार स्ट्रोक आलाय बॅटर धीरजच्या बॅटमधून. धन्यवाद. त्यानंतर आदरणीय मणिश्री समीरजी पाटील साहेब हे देखील जोडले गेलेत पालसर गावची एक डॅशिंग पर्सनॅलिटी समाजसेवक शाही सन्मानामध्ये आपण व्यासपीठावर विराजमान व्हा हार्दिक स्वागत स्वर्गीय दिलीपदादा स्मृतिचषक 2023 श्री गणेश क्रिकेट संघ मराठी पाडातर्फे सहर्ष स्वागत शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. पुढचा चेंडू षटकार आलाय फ्रीडच्या चेंडूवरती फलंदाज धीरजच्या बॅटमधून अगदी सुरेख फटका होता. पुढचा चेंडू अकूट टप्प्याचा पुन्हा एकदा दिशा इन चेंडू आउट ऑफ द लेग स्टंप खराब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक पाहायला मिळते सातत्याने स्वियर मारा आणि त्याचनंतर त्या गोलंदाजावरती हल्ला चढवला जातो धावसंख्या मात्र एकने पुढे पोहोचते एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहू शकाल 14 धावा धावफळकावरती पाहायला मिळत आहेत धावसंख्या आपण 14 वरती पाहतोय. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज इथे मात्र पाहिलं तर बिगिट करण्याचा प्रयत्न इनसाइड एज त्यानंतर मात्र चेंडू त्या ठिकाणी स्थिरावला गेलाय एक धाव येते एक धावीने संघाची धावसंख्या एकने पुढे पोहोचते 15 अंकावरती. आतापर्यंत पाहिलं तर दुसरा षटक प्रगतीपथावरती 42 धावांचा टार्गेट चेस करताना आपण पाहतोय टीम विश्वगड संघ या ठिकाणी पाहिलं तर प्रथम फलंदाजी केली होती टीम बांधणाचा देव हिवाळी संघानं आणि 42 धावांचं आव्हान ठेवलं गेलं होतं आणि तिथून मात्र या धावसंख्येचा पाठलाग केला जातोय सेकंड इनिंगमध्ये टीम विश्वगड संघाच्या माध्यमातून. स्पीड अप करा सातत्याने आम्ही तुम्हाला सूचना करतोय टीम हिवाळी अन्यथा त्याचा फटका तुम्हाला बसू शकेल. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी केली जाते उलटा चेंडू होता या ठिकाणी ऑनसाईड मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत चेंडू निघून जाईल सीमारचे पलीकडे चार धावांसाठी दमदार चौकार. एकोणवीस या अंकावरती धावून पोहोचले आता मात्र एक जी सन्मानजनक टोटल होती समानधारकची धावसंख्या होती तिथपर्यंत जरूर पोहोचलाय टीम विश्वगड संघ. सेकंड इनिंगमध्ये आपण त्यांना फलंदाजी करताना पाहतोय पुढचा चेंडू राईट आर्म ओवर द विकेटने इथे मात्र पुन्हा एकदा फटका दमदार आहे फटक्यात ताकद नजाकत आहे चेंडू निघून जाईल बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय बॅट्समन नितेशच्या बॅटमधून.
कधीची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन ना शाही सन्मान केला जातोय। तदनंतर आदरणीय रवींद्रजी भोईरसाहेब वड्याचा बड्या गावामधील एक प्रतिष्ठित नागरिक आणि शाखा प्रमुख, मी विनंती करेन आदरणीय किशोरजी चौधरी साहेब आपल्या शुभ हस्ते शाही सन्मान करायचा आहे। साहेब आपण देखील आलात आणि आपला अनमोल वेळ खर्च केला आणि या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल मनापासून खूप खूप आभार आदरणीय माननीय रवींद्रजी भोईरसाहेब वड्याचा बड्या गावामधील एक डॅशिंग पर्सनॅलिटी आपण पाहताय। आदरणीय किशोरजी चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते शाही सन्मान केला जातोय। माईची उप देणारी शॉल, तदनंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा शाही सन्मान केला जातोय। असंच प्रेम राहू द्यात मराठीपाडा गावावरती आणि राजू दादांवरती। त्यानंतर आदरणीय माननीय संतोषजी भोईरसाहेब देवगर यांचा देखील शाही सन्मान केला जातोय। मी विनंती करेन मयूरजी मराठे आपल्या शुभ हस्ते शाही सन्मान करायचा आहे। साहेब आपण आलात आणि या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल मनापासून खूप खूप आभार। आदरणीय मणिश्री संतोषजी भोईरसाहेब डॅशिंग पर्सनॅलिटी देवगर गावामधील आणि समाजसेवक कुडूस विभागातील यांचा शाही सन्मान केला जातो। एक दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहताय। माईची उप देणारे शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन शाही सन्मान केला जातोय। त्यानंतर आदरणीय आणि श्री समीरजी पाटील साहेब पालसई गावची एक डॅशिंग पर्सनॅलिटी, मी विनंती करेन प्रफुल्लजी मराठे आपल्या शुभ हस्ते शाही सन्मान करायचा आहे। आदरणीय आणि श्री समीरजी भोईरसाहेब देवगर गावामधील समीरजी पाटील साहेब पालसई गावातील एक डॅशिंग पर्सनॅलिटी, युवा नेतृत्व आपण पाहताय, अगदी तरुण तडपदार नेतृत्व, माईची उप देणारी शॉल, तदनंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा शाही सन्मान केला जातोय। तर ओवर टू कॉमेंट्री बॉक्स। इथे पहा, इथे मात्र भीमटोळा पाहायला मिळाला, षटकार येतोय बॅटर धीरजच्या बॅटमधून। धावा धावफळकावरती, इथून मात्र फक्त 10 धावांची गरज। टीम विश्वगड संघ, धीरज चांगली फलंदाजी करतोय, धीरजचा विचार केला, फलंदाजीमध्ये आतापर्यंत त्याने आपली हुकूमत गाजवली आहे। 2 षटकार त्याने आतापर्यंत आपल्या खेळीत साकार केली आहेत। पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज, उलटा चेंडू होता ऑनसाईडकडे मात्र वळवण्याचा प्रयत्न, डिक्लर झोन क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल, जिथून मात्र टीम विश्वगड संघाला एक धाव मिळते। एकदाबीने संघाची धावसंख्येमध्ये भर पडली आहे, धावसंख्या 33 या अंकावरती आपण पाहतोय। नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल श्री गणेश मराठीपाडा आणि त्याचनंतर त्यांच्या विरोधामध्ये टीम मोहाचा पाडा, असं मात्र संघ, हे दोन संघ मात्र आपल्या खेळताना पाहायला मिळतील। स्कोर कार्डवरती आपण धावसंख्या एकंदरीत पाहिली तर जाऊन पोहोचले 33 धावा, 9 धावांची गरज अजून देखील आहे विजयाकरिता। षटक्रमांक 3 प्रगतीपथावरती पहिले 2 चेंडू नो, त्यानंतर 3 चेंडू व्हाईट, त्याचनंतर षटकार आणि त्याचनंतर मात्र येते ती एक धाव। 10 चेंडू 9 धावांचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं आहे। चांगली खेळी साकारली टीम विश्वगड संघानं। आदरणीय निलेशदादा जाधव यांनी देखील प्राईज लावले या ठिकाणी, अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, हलकासा काटा बदलला गेला, त्याचनंतर चेंडू पॅडवरती आदळतो आणि लेग बायचा इशारा देखील झाला आहे पंचांच्या माध्यमातून। धावसंख्या 34 पाहायला मिळेल, 9 चेंडू 4 धाव, या ठिकाणी 8 धावांची गरज। कालच्या दिवसामध्ये आपण अनेक रोमहर्षक सामने पाहिले, या स्पर्धेमध्ये पाहिलं तर 6 चेंडूवरती 6 षटकार देखील पाहिले जे मात्र ठोकले। 6 षटकार ठोकणारा या स्पर्धेतला एकमेव खेळाडू, ज्यांना आपलं पहिलं अर्धशतक देखील या स्पर्धेतलं पूर्ण केलं। अकूट टप्प्याचा चेंडू जा बॅकफूटवरती गेले, त्याचनंतर मात्र चेंडूला हुक केला आणि त्याचनंतर चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, झेल जरूर सुटला। दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतील, 2 धावा कंप्लीट होतात, धावसंख्या 2 पुढे पोहोचते स्कोर कार्डवरती। 36 धावा धावफळकावरती पाहायला मिळतात,
निरंजन पवार या स्पर्धेतला सर्वोच्च धावसंख्या त्यांनी उभी केली। खंडपे संघाविरुद्ध खेळत असताना अर्थातच चौकार षटकारांचा पाऊस पाडला, तब्बल 9 षटकार त्याने खेचले त्या मॅचमध्ये। आणि साईडला ऑन साईट मध्ये विजयाची डंका, धावसंख्या मात्र या ठिकाणी पोहोचते। तर इथे मात्र विश्वगड संघ हा विजय होतोय। विजय संघाचे हार्दिक अभिनंदन। हाडलक हाडलक बांधण्याचा देव हिवाळी संघ। अर्थातच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय धीरज। आपण व्यासपीठावरती या 3 षटकार आपण खेचले, विजयाचे शिलेदार आपण आहात। या ठिकाणी आपण व्यासपीठावरती यायचं, आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा खिताब देऊन सन्मानित केलं जाईल। तर विश्वगड संघाचा कोणी प्रतिनिधी कर्णधार आयोजन कमिटीशी आपण संपर्क साधा। तर नक्कीच आदरणीय माननीय श्री दयारामजी पाडील साहेब शिवसेना शाखा प्रमुख वळ यांचं देखील या स्पर्धेमध्ये थोड्याच वेळामध्ये शुभागमन होणार आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल। आणि नक्कीच यूट्यूबवरनं या सामन्याचा आनंद लुटताना